नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक नवीन कोर्स जो आहे ऑप्शनल कोर्स ज्याला आपण म्हणतो इंट्रोडक्शन ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री किंवा ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा जो दुसरा सब्जेक्ट आहे त्याच्या पहिले चॅप्टर जे आहे इंट्रोडक्शन टू द ॲनालिटिकल केमिस्ट्री. ॲनालिटिकल केमिस्ट्री जी आहे इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट केमिस्ट्री फॉर द स्टडी ऑफ द केमिकल ॲनालिसिस कॅरीड आउट इन द केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये इन अ लाईफ एखादं ॲनालिसिस आपल्याला जर कॅरी आउट करायचं असेल तर किंवा एखादं सोल्युशन असेल त्याचं प्रायर नॉलेज आपल्याला जर मिळवायचं असेल किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे रिॲक्शन कॅरी आउट करायचे असतील, ॲनालिसिस कॅरी आउट करायचे असतील, तर ॲनालिटिकल केमिस्ट्री हा त्याचा इम्पॉर्टंट टूल आहे. आता याच्यामध्ये काही कंपाऊंड जे असतात, वेगवेगळे कंपाऊंड्स जे आहेत त्याचं ॲनालिसिस केलं जातं किंवा लॅबोरेटरीमध्ये सिंथेसाईज केले जातात. सो ऑल दीज कंपाऊंड्स त्यांचं जे काही आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे, बिफोर दॅट आपल्याला त्या सोल्युशनचं कॉन्स्टिट्युशन्स काय, त्याचं कंपोजिशन काय आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, आणि हे केमिकल नॉलेज जे आहे कंपोजिशनचं एखाद्या सबस्टन्सचं किंवा कंपाऊंडचं किंवा केमिकलचं किंवा सोल्युशनचं ही फाइंड आउट करण्यासाठी जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये किती प्रमाणावरती एखादं सोल्यूट आहे, सॉल्व्हंट आहे, काय त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे, सोल्युशन कशाप्रकारे बनवलेलं आहे किंवा हाऊ द मिक्सचर इज गेट प्रिपेअर्ड, सो ऑल दिस प्रायर नॉलेज is get determined by using the important branch of the chemistry and that is called as a analytical chemistry. हे जे स्ट्रॅचोमेट्री जी आहे एक वेगवेगळ्या केमिस्ट्रीमध्ये जे सोल्युशन्स ॲनालिसिसमध्ये वापरली जाते दॅट इज गेट कॅरीड आउट बाय युझिंग द ॲनालिटिकल केमिस्ट्री. म्हणजे लॅबोरेटरी वर्कमध्ये ॲनालिटिकल केमिस्ट्री इज अ मेजर ॲस्पेक्ट ऑर इम्पॉर्टंट केमिस्ट्री. हे इम्पॉर्टंट केमिस्ट्री आहे. मग त्याच्यावरून आपल्याला ॲनालिटिकल केमिस्ट्री जी आहे त्याची डेफिनेशन काय करता येईल आपल्याला. Analytical chemistry is a study of identification, quantification, separation and purification of chemical compounds of natural and synthetic material. It's very simple definition. Analytical chemistry काय आहे? Identification म्हणजे कुठला compound आहे, एखादा कंपाऊंड लॅबोरेटरीमध्ये सिंथिसाईज केला असेल किंवा तो नॅचरली आपल्याला निसर्गातनं मिळालेला असेल तर तो कंपाऊंड कुठला आहे, टू फाइंड आउट दॅट इज अ पार्ट ऑफ द ॲनालिटिकल केमिस्ट्री. आपण ॲनालिटिकल केमिस्ट्रीच्या मदतीने ते करत असतो. किंवा क्वांटिफिकेशन, हाऊ मच अमाऊंट ऑफ कॉन्स्टिट्युअंट्स आर देअर, किती अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहेत त्या कंपाऊंडमध्ये, सोल्युशनमध्ये, सिस्टममध्ये, त्याची किती क्वांटिटीमध्ये कॉन्स्टिट्युअंट प्रेझेंट आहे हे फाइंड आउट करायचं असेल तरी देखील आपल्याला ॲनालिटिकल केमिस्ट्रीची मदत घ्यावी लागते. किंवा त्या कंपाऊंडमधले वेगवेगळे कॉन्स्टिट्युअंट आहे किंवा आपल्याला मेटल ओवर असतील तर त्याच्यातनं सेपरेशन करायचं असेल, ॲनालिसिसमध्ये काही सेपरेशन्स करायचे असतील किंवा फिल्ट्रेशन करायचं असेल, ऑल दीज प्रोसेसेस जे आहेत त्याचं सेपरेशन देखील काय करतो आपण ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. सेपरेट केलेला कंपाऊंड हा प्युअर करायचा असेल, प्युरिफाय करायचा असेल, वेगवेगळ्या प्रोसेसेसने तो केला जातो. ऑल दीज आर गेट कन्सर्न विथ द ॲनालिटिकल केमिस्ट्री. त्यामुळे सिम्पल डेफिनेशन ॲनालिटिकल केमिस्ट्रीची आहे. ॲनालिटिकल केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ आयडेंटिफिकेशन, क्वांटिफिकेशन, सेपरेशन अँड प्युरिफिकेशन ऑफ केमिकल कंपाऊंड ऑफ नॅचरल अँड सिंथेटिक मटेरियल. नॅचरल मटेरियल असेल किंवा सिंथेसाईज केलेलं मटेरियल असेल. तर आता बघूया ही ॲनालिटिकल केमिस्ट्री जी आहे इट हॅज अ व्हेरी वाईड रेंज ऑफ द स्कोप. इट इज अ व्हेरी वाईड केमिस्ट्री. म्हणजे काय, इट इज अ इंटर डिसिप्लिनरी नेचर. इट इज इंटर डिसिप्लिनरी केमिस्ट्री. ॲनालिटिकल केमिस्ट्री कसं आहे, इंटर डिसिप्लिनरी केमिस्ट्री आहे इन नेचर. म्हणजे काय, सगळ्या ब्रँचेस, केमिस्ट्री, फिजिक्स, बॉटनी, झुलॉजी, जिओग्राफी, या सगळ्या ब्रँचेस ज्या आहेत त्या सगळ्या ब्रँचेसशी रिलेटेड ही असलेली ही केमिस्ट्री आहे. कारण इट इज रिलेटेड टू द क्वांटिफिकेशन, ॲनालिसिस, सेपरेशन, प्युरिफिकेशन, त्यामुळे त्या सगळ्या ब्रँचेसशी याचं काय आहे, संबंध आहे. दॅट्स वाय इट इज अ इंटर डिसिप्लिनरी ब्रँच आहे. मग कुठल्या आस्पेक्टने ती इंटर डिसिप्लिनरी आहे, तर इंटर डिसिप्लिनरी सब्जेक्ट कवर्स मोर दॅन वन फील्ड ऑफ द सब्जेक्ट ऑफ स्टडी. एकापेक्षा जास्त सब्जेक्ट ते कवर करतो. ऑल ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, केमिकल वर्क ऑन आयडियाज, टेक्निक्स अँड प्रिन्सिपल्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री. इन अदर वर्ड्स वी कॅन ऑल्सो से ॲनालिटिकल केमिस्ट्री इन्वॉल्व्स प्रिन्सिपल्स ऑफ दीज ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. म्हणजे या सगळ्या केमिस्ट्रीची कन्सर्न आहे. इवन इन केमिकल इंजिनिअरिंग अँड अप्लाइड ब्रँचेस ऑफ द केमिस्ट्री इट इज ऑल्सो वर्क दी टेक्निक जे आहे ते ॲनालिटिकल केमिस्ट्रीचे इंजिनिअरिंगमध्ये वापरले जातील, केमिकल इंजिनिअरिंगमध्ये वापरले जातील. ॲनालिटिकल केमिस्ट्री प्लेज अ व्हायटल रोल इन डेव्हलपमेंट ऑफ ऑलमोस्ट ऑल ब्रँचेस ऑफ सायन्स.
सगळ्या सायन्सच्या ब्रँचेस, जेवढ्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्या ब्रँचेसच्या डेव्हलपमेंटमध्ये हिचा इम्पॉर्टंट रोल आहे. इट इज अ रोल इम्पॉर्टंट काय ते बायोलॉजीमध्ये, बायोकेमिस्ट्रीमध्ये, जिओलॉजीमध्ये, फिजिक्समध्ये, इन मेनी ब्रँचेस, सो मेनी ब्रँचेस आर देयर. सो रोल ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री इज इम्पॉर्टंट इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल सायन्स, मटेरियल सायन्स, ॲग्रिकल्चरल सायन्समध्ये तर फारच केमिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट वन. वेगवेगळ्या प्रकारचे पेस्टिसाइड्स असतील, ॲग्रोकेमिकल्स असतील, त्यांची कंपोजिशन्स बनवायचे असतील, त्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ॲनालिसिस ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला मोस्ट ऑफ केमिस्ट्री इज देअर. शेती करायची असेल आधुनिक पद्धतीने तर केमिस्ट्री इज अ इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑर इम्पॉर्टंट मेजर पार्ट, तो आपल्याला अंडरस्टँड करून घ्यावा लागतो. आता इंटरडिसिप्लिनरी नेचर ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री इज व्हायटल टूल इन मेडिकल सायन्समध्ये, मेडिकल इंडस्ट्रीमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये, वेगवेगळ्या आपल्याला कंटॅमिनेशन्स फाइंड आउट करायचे असतील, अकॅडमिक लॅबोरेटरीच्या वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये त्याचा वापर केला जातो. सो रिसर्च ज्या वेळेला ॲनालिसिस इज अ बेस ऑफ रिसर्च, कुठलेही ॲनालिसिस रिसर्च करायचं असेल तर ॲनालिसिस त्याचा बेस आहे. आणि त्यामुळे अँड ऑल द ब्रँचेस ऑफ द सायन्स शी आपल्याला ॲनालिटिकल केमिस्ट्री ही काय रिलेटेड आहे. R&D ॲक्टिव्हिटी ज्या इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चालतात त्याचे प्रिन्सिपल्समध्ये इन्वॉल्व आहे. सो दॅट्स वाय ॲनालिटिकल केमिस्ट्री इज अ इंटरडिसिप्लिनरी सायन्स. प्रश्न विचारला जाऊ शकतो वाय द ॲनालिटिकल केमिस्ट्री इज अ इंटरडिसिप्लिनरी सायन्स ऑर इंटरडिसिप्लिनरी केमिस्ट्री, तर त्याच्यासाठी हे आपल्याला उत्तर देता येईल. ते वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये ते उपयोगाचं आहे. आता या ॲनालिटिकल केमिस्ट्रीचं काय काय इम्पॉर्टंट आहे, आता मगाशी जसं स्कोप आपण सांगितलं तसं तिचे वाईड रेंज ऑफ ॲप्लिकेशन्स याची इम्पॉर्टन्स फार आहे. ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये ही केमिस्ट्री, वाईड रेंज ऑफ मॅन्युअल केमिकल अँड इन्स्ट्रुमेंटल टेक्निक्स अँड प्रोसिजर्स आर देअर इन द ॲनालिटिकल केमिस्ट्री. आता इट इन्क्लूड काय, वाईड रेंज ऑफ मॅन्युअल केमिकल अँड इन्स्ट्रुमेंटल टेक्निक्स अँड प्रोसिजर्स हे ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आहे. ॲनालिटिकल केमिस्ट्री प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन नियरली ऑल आस्पेक्ट्स ऑफ द केमिस्ट्री, फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर, फार्मास्युटिकल, क्लिनिकल, फॉरेन्सिक्स अँड मेटॅलर्जी, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट रोल ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. इम्पॉर्टंट रोल ऑफ द ॲनालिटिकल केमिस्ट्री कॅन बी अंडरस्टूड फ्रॉम फॉलोइंग एक्झाम्पल्स. अनेक प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये त्याचा ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा वापर केला जातो. आता बघा, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आर इम्पॉर्टंट कंटेंट्स इन फर्टिलायझर्समध्ये. NPK आपल्याला माहिती आहे, नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम. हे NPKचं पर्सेंटेज जर डिटरमाईन करायचं असेल तर त्याच्यासाठी केमिकल ॲनालिसिस कॅरी आउट करावे लागतात. अँड इन ऑर्डर टू कॅरी आउट द केमिकल ॲनालिसिस वी हॅव टू मेक द सोल्युशन्स ऑफ ए ॲप्रोप्रिएट कॉन्सन्ट्रेशन्स, डेफिनेट कॉन्सन्ट्रेशन्स अँड ते कसं काय आणि ॲनालिसिस ते कसं केलं जातं बाय युजिंग द ॲनालिटिकल केमिस्ट्री. सो डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ दीज एलिमेंट्स इन फर्टिलायझर सॅम्पल इज इन्क्लूड अंडर द ॲनालिटिकल केमिस्ट्री. आता आपण बघू फूड इंडस्ट्रीमध्ये किंवा मेडिसन इंडस्ट्रीमध्ये काय डिटर्मिनेशन ऑफ प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स फ्रॉम द फूड सॅम्पल ऑर ड्रिंक सॅम्पल आर इन्क्लूड इन द ॲनालिटिकल केमिस्ट्री. त्याच्यातली हे एवढे कॉन्स्टिट्युएंट हे आपण ॲनालिटिकल केमिस्ट्रीच्या सहाय्याने काय करतो डिटरमाईन करू शकतो. डिटर्मिनेशन ऑफ कंटॅमिनंट्स प्रेझेंट इन द ड्रिंक लाईक पेस्टिसाइड्स. आता वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स आपल्याला कमर्शियली अवेलेबल आहेत, त्यांच्यामध्ये कंटॅमिनेशन भेसळ असते. ती भेसळ पर्टिक्युलरली कसली असते, वेगवेगळ्या प्रकारचे पेस्टिसाइड्स आर देअर इन द ड्रिंक्स. सो दो पर्सेंटेज ऑफ पेस्टिसाइड्स ते कसे भेसळ झालेले, हाऊ दे आर गेट कंटॅमिनेटेड, दॅट इज गेट डिटरमाइंड बाय युझिंग द ॲनालिटिकल केमिस्ट्री. आपण जी हवा आपण रोज आपण ओढतो आहे नाकामधनं आणि आपली हेल्थ ऑक्सिजन आपल्याला रिक्वायर्ड आहे त्याच्यामध्ये ॲनालिसिस जे एअरसाईडचं ॲनालिसिस आहे त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड प्रेझेंट आहे, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, त्याची हे जी वेगळ्या प्रकारचे पोल्युशन झालेलं आहे दॅट हाऊ मच द एअर इज पोल्युटेड, व्हॉट काइंड ऑफ द कन्स्टिट्युएंट्स आर देअर इन द एअर, हे देखील आपल्याला ॲनालिटिकल केमिस्ट्रीच्या सहाय्याने काय करता येऊ शकतं डिटरमाईन करता येऊ शकतो. सो ऑलमोस्ट एव्हरी प्रोसेस ऑफ फॉरेन्सिक सायन्स इज इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री. फॉर एक्झाम्पल प्रेझन्स ऑफ गन पावडर ऑन द हँड ऑफ द मर्डरर, प्रेझन्स ऑफ पॉयझन इन द ब्लड सॅम्पल कॅन बी डिटेक्टेड बाय ॲनालिटिकल केमिस्ट्री. नाउडेज फॉरेन्सिक सायन्स इज अ इम्पॉर्टंट ब्रँच टू फाइंड आउट द क्राईम्स इन द वर्ल्ड. जगामध्ये जे गुन्हे शोधायचे असतील तर ते गुन्हे शोधण्यासाठीचे जे सायन्स आहे फॉरेन्सिक सायन्स, याच्यामध्ये ॲनालिटिकल केमिस्ट्री इज अ मेजर पार्ट. कारण काय असतं, आपल्याला एक बॉम्ब स्फोट झाले कुठल्या प्रकारचं केमिकल त्याच्यामध्ये होतं,
ते जर फाइंड आउट करायचं असेल तर ॲनालिटिकल केमिस्ट्रीची मदत घ्यावी लागते. किंवा एखाद्याचा मर्डर झालेला असतो आणि एखाद्या माणसाच्या हाताला त्याच्यामध्ये बंदूक असेल किंवा एक्सप्लोजन त्याच्या हातामध्ये त्याचे मर्डररचे ज्या ठिकाणी हँड्सला ते सापडतं का, किंवा एखादा माणसाचं पॉयझन घेऊन मर्डर झालेला असेल तर ब्लडमध्ये त्याचे पॉयझनचे काय असतात ट्रेसेस असतात आणि ब्लडमध्ये ते फाइंड आउट करण्यासाठी ॲनालिसिस आलं की ॲनालिटिकल केमिस्ट्री आलं. त्याच्यात फॉरेन्सिक सायन्समध्ये देखील दिस इज दी ॲनालिटिकल केमिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. मॅन्युफॅक्चरिंग जे तिथे इंडस्ट्रीमध्ये आहे तिथे आपल्याला प्लांट्समध्ये मॅन्युफॅक्चरिंग असेल, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द प्रॉडक्ट मोस्ट इम्पॉर्टंट. ऑल टाईप्स ऑफ द ॲनालिसिस इन्क्लूड अंडर क्वालिटी कंट्रोल अँड आर इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री. फॉर एक्झाम्पल डिटर्मिनेशन ऑफ प्युरिटी ऑफ ड्रग्स, डिटर्मिनेशन ऑफ कार्बन कंटेंट ऑफ द स्टील. म्हणजे कुठल्याही ॲनालिटिकल केमिस्ट्री इंडस्ट्रीमध्ये तुम्ही गेलात, सॉरी केमिकल इंडस्ट्रीमध्ये, तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲनालिटिकल लॅबोरेटरी ही मस्ट असते ॲनालिसिस करण्यासाठी. सो ड्यू टू द इंटरेस्टिंग डिमांड ऑफ प्युअर वॉटर, आता पाण्याचं सध्या तर प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, प्युअर वॉटरची गरज आहे. बेटर क्वालिटी ऑफ फूड, क्लिनर्स, ॲटमॉस्फिअर, ॲनालिटिकल केमिस्ट्री हॅज ग्रेट रोल. असं इतके थाउजंड्स आर मिलियन्स ऑफ देअर युजेस आर देअर आर इम्पॉर्टन्स ऑफ देअर देअर इन द ॲनालिटिकल केमिस्ट्री. त्यामुळे ॲनालिटिकल केमिस्ट्री काय आहे, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टूल ॲज पर ॲज ऑल ब्रँचेस ऑफ सायन्स अँड ह्युमन लाईफ आर कन्सर्न. सायन्सेसमध्ये आणि मानवाच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या सगळ्या ब्रँचेसमध्ये देखील ॲनालिटिकल केमिस्ट्री प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल. आपल्या घरामध्ये देखील ॲनालिटिकल केमिस्ट्री असते पण ते आपल्याला माहीत नाही की दिस इज पार्ट ऑफ द ॲनालिटिकल केमिस्ट्री. कारण तुम्हाला एखाद्या प्रकारचं जर रेसिपी प्रिपेअर करायची असेल तर यू हॅव टू फिक्स द क्वांटिटी ऑफ ऑइल. तुमचं त्याच्यामध्ये तुम्ही मिरची टाकता, तुम्ही मसाले टाकता, त्याचे प्रमाण ठरवणं, इट इज अ पार्ट ऑफ द ॲनालिटिकल केमिस्ट्री. त्यामुळे ॲनालिटिकल केमिस्ट्री हॅज अ वाईड रेंज ऑफ द स्कोप्स, त्याला फार मोठा स्कोप आहे. आता बघू मग टाईप्स ऑफ ॲनालिसिस कोणत्या प्रकारचे आहेत. आपल्याला माहिती आहे दोन प्रकारचे मेजर टाईप ऑफ ॲनालिसिस आहेत, क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. दीज ॲनालिसिस वी वेर कॅरीड आउट इन अवर लॅबोरेटरीज. आपण लॅबोरेटरीजमध्ये ते आत्तापर्यंत कॅरी आउट केलेलेच आहेत पण त्याचं काही स्पेसिफिक गोष्टी आहेत की आपल्याला माहीत नसते वेदर इट इज अ पार्ट ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री ऑर नॉट. मे ॲनालिसिस जे आहेत ते ब्रॉडली दोन पार्टमध्ये मग डिवाइड झालेले आहेत. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ज्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ सबस्टन्स इज डिटरमाइंड, आणि दुसरं आहे क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस ज्याच्यामध्ये हाऊ मच अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज प्रेझेंट ऑर कॉन्स्टिट्युंट इज प्रेझेंट. हे दोन प्रकारचे ॲनालिसिस आपल्याला आहे. आता वन बाय वन आपण ते ॲनालिसिस बघू. मग पहिलं आहे क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये काय, आपल्याला वेन कम्प्लीट नोन सॅम्पल इज यूज फॉर द ॲनालिसिस फर्स्ट रिक्वायरमेंट इज फाइंड आउट केमिकल कंपोजिशन ऑफ सॅम्पल. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस टेल्स अस व्हॉट केमिकल कंपोनंट्स आर प्रेझेंट इन सॅम्पल. इट डील्स विथ आयडेंटिफिकेशन ऑफ एलिमेंट आयन्स ऑर कंपाऊंड्स इन प्रेझेंट सॅम्पल. दिलेल्या सॅम्पलमध्ये किंवा सबस्टन्समध्ये त्याचं कंपोजिशन काय, तो किती कोणत्या सबस्टन्सने बनलेला आहे, ते कंपोनंट्स आयडेंटिफिकेशन, त्याच्यामध्ये आयन्स कुठले प्रेझेंट आहे तो सॅम्पलमधले, ते फाइंड आउट करण्यासाठीची केमिस्ट्री म्हणजे क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. जे लॅबोरेटरीमध्ये आपण ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस केलेलं आहे ते सेम प्रकार आहे. फॉर एक्झाम्पल अननोन साल्ट इवन टू लॅबोरेटरी, आपल्याला जर अननोन साल्ट दिला असेल तर वी हॅव टू फाइंड आउट कटायन अँड अनायन प्रेझेंट इन दॅट साल्ट बाय स्कीमॅटिक प्रोसिजर. इट इज कॉल्ड ॲज इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. एखादा साल्ट सोडियम क्लोराईड असेल, कॉपर सल्फेट असेल, इथं दिलं असेल तर ते आपण काय करतो, इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसने आपण काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. अँड ती क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसने सॅम्पलचं मग ऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस असेल, टर्नोन कंपाऊंड गिवन असेल, त्याच्या क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आपण कॅरी आउट करून सबस्टन्स आपण काय करू शकतो, कन्स्टिट्युएंट्स काढू शकतो, कटायन अनायन प्रेझेंट कुठले आहेत, फंक्शनल ग्रुप कुठला प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये, ते देखील आपण ऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसने करू शकतो. किंवा मग मेटल्सचं जे प्युरिफिकेशन केलं जातं मेटल इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यामध्ये देखील कुठल्या प्रकारचे मेटल किती प्रमाणात प्रेझेंट आहे ते फाइंड आउट करण्यासाठी क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसचा आपण वापर केला जातो. आणि दुसरं आहे आपल्याला मग क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. आता क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये काय केलं जातं, क्वांटिटी ऑफ सबस्टन्स इन गिवन सॅम्पल इज गेट डिटरमाइंड. किती प्रमाणामध्ये, किती क्वांटिटीमध्ये कुठले कन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे,
in quantitative analysis. Composition of sample is known to us, and we requirement to find out quantity of one or other components. In quantitative analysis, we determine how much specific component is present. Kutla component kiti pramanat specific visishta pramanat present. It deals with the determination of quantity of one or more constituent like ions, elements, compound present in the sample. Different methods are used for the quantitative analysis. वेगवेगळे मेथड ने मध्ये आपण क्वांटिटेटिव ॲनालिसिस करतो. आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूमेट्रिक ॲनालिसिस आहे, ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस आहे, किंवा इन्स्ट्रुमेंटल वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण स्पेक्ट्रोस्कोपिक वापरतो, कंडक्टन्स मेजरमेंट आहे, एक्सरे ॲनालिसिस आहे. वेगवेगळ्या मेथड्सने आपण सॅम्पलचं कॉन्स्टिट्युएंट्स काढत असतो. फॉर एक्झाम्पल, इफ द सॅम्पल ऑफ सोल्युशन कंटेन्स क्लोराईड आयन असेल सॅम्पलमध्ये, वी हॅव टू फाइंड आउट क्वांटिटी ऑफ क्लोराईड आयन बाय टायटरेटिंग स्टँडर्ड AgNO3 सोल्युशनच्या सहाय्याने आपण ते ॲनालिसिस क्वालिटी ॲनालिसिस क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस आपण करू शकतो. सिमिलरली क्वांटिटी ऑफ अल्कली कंटेंट प्रेझेंट इन द अँटाॲसिड्समध्ये, अल्कली किती प्रेझेंट आहे ते डिटरमाइन केले जातं बाय टायटरेशन ऑफ स्टँडर्ड HCl सोल्युशन. ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसमध्ये आपल्याला निकेल आयन, निकेल ॲज अ निकेल DMG एक्सपेरिमेंट केलेले आहेत आपण, ती आपल्याला प्रॅक्टिकलला पण आहेत. दुर्दैवाने यावर्षी प्रॅक्टिकल आपले काही होतील की नाही किंवा नंतर होतील ती आपल्याला माहीत नाही, पण आपण ती ऑनलाईन घेऊ शकत नाही कारण प्रॅक्टिकल इज द प्रॅक्टिकल, इट इज नॉट ऑनलाईन प्रोसेस. त्यामुळे ते सगळे ॲनालिसिस क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस आहे. आपण क्वांटिटी डिटरमाइन करू शकतो. म्हणजे ॲनालिटिकल केमिस्ट्रीचे ॲनालिसिसचे दोन पार्ट आहेत, मग क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. मग हे ॲनालिसिस करायचं असेल तर बिफोर दॅट सॅम्पल इज मस्ट, कुठला तरी सॅम्पल किंवा सोल्युशनचं सॅम्पल आपल्याला असावं लागतं, आणि त्याच्यामुळे कन्सेप्ट ऑफ सॅम्पलिंग इज गेट इंट्रोड्यूस्ड. सॅम्पलिंग हे इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे ॲनालिटिकल केमिस्ट्रीचे, ते इंडस्ट्रीमध्ये करा, कुठल्याही फील्डमध्ये करा. सॅम्पलिंग इज द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग अ स्मॉल पोर्शन ऑफ मटेरियल फ्रॉम द लार्ज क्वांटिटी ऑफ दॅट स्मॉल क्वांटिटी सच दॅट द स्मॉल क्वांटिटी दॅट इज सॅम्पल ट्रूली रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ कंपोजिशन ऑफ होल मटेरियल. हे सॅम्पलिंग प्रोसिजर काय आहे? सॅम्पलिंग प्रोसेस असं आहे की बल्क अमाऊंटमध्ये जे मटेरियल प्रेझेंट असतं, मोठ्या प्रमाणावरती मटेरियल, त्याच्यामधनं स्मॉल क्वांटिटी, छोटीशी क्वांटिटी बाजूला करणे, की जी क्वांटिटी बाजूला केलेली क्वांटिटी असेल, घेतलेली क्वांटिटी असेल, ती काय असेल, ती क्वांटिटी सगळ्या बल्क मटेरियलचं काय करेल, रिप्रेझेंटेशन करेल, आणि त्याला आपण काय म्हणतो, सॅम्पल असं म्हणतो. सॅम्पल हे स्मॉल क्वांटिटीमध्ये असतं, कोणाकडनं काढलं जातं, रिमूव्ह फ्रॉम द बल्क मटेरियल. बल्क मटेरियलमधनं आपण सॅम्पल काय केलेलं असतं, रिमूव्ह केलेलं असतं. समजा शेताच्या मातीचं परीक्षण करायचं असेल तर वेगवेगळ्या शेताचा एरिया मोठा असतो आणि माती सगळीच्या सगळी आपण लॅबोरेटरीमध्ये नेऊ शकत नाही. मग ठिकठिकाणच्या मटेरियल जो आपण थोड्या थोड्या प्रमाणावर कलेक्ट केलेलं असतं आणि ते मिक्स केलेलं मटेरियल जे असतं, त्या मिक्स करून त्याला पुन्हा आपण डिवाइड करून एक स्मॉल इक्विलॉट, एक छोटासा पोर्शन बनवतो आणि तो लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केला जातो, त्याला आपण सॅम्पल असं म्हणतो. आता हे सॅम्पल घेण्याचे काही प्रोसिजर्स आहेत, त्या सॅम्पलिंग प्रोसिजर कसे आहेत, त्या सॅम्पलिंग प्रोसिजर आपण बघणार आणि नंतर मग पुढच्या पिरियडला टाईप ऑफ सॅम्पलिंग आपण बघणार. सॅम्पलिंग प्रोसिजर काय? इन केमिकल ॲनालिसिस रॉ मटेरियल इज अवेलेबल इन बल्क. बल्क म्हणजे मोठ्या प्रमाण, रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणावर असतं आणि ॲनालिस्ट जो असतो, म्हणजे जो ॲनालिसिस करणारा ॲनालिस्ट असतो, इट रिक्वायर्ड टू गिव्ह पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ मटेरियल. त्या मटेरियलमध्ये पर्सेंटेज कोणकोणत्या कॉन्स्टिट्युएंट्सचं काय ते त्याला द्यावं लागतं. तो ॲनालिसिस इन्व्हॉल्व यूज ऑफ स्मॉल क्वांटिटी ऑफ सॅम्पल, त्यामुळे थोडंसं सॅम्पल आपल्याला लागतं. नंबर ऑफ स्टेजेस, त्याच्यासाठी नंबर ऑफ स्टेजेस आहेत. हे बल्क मटेरियल आहे, मगाशी सांगितलं शेताचं एक्झाम्पल दिलं, वेगवेगळे तुकडे आहेत त्याच्यातनं आपण थोडी थोडी माती घेतली, म्हणजे तीन इन्क्रीमेंट त्याच्यातनं घेतली, तीन जागेवरनं सॅम्पल कलेक्ट केलं, थोडं थोडं हे तीन इन्क्रीमेंट झाले. हे इन्क्रीमेंट जे आहेत ते इन्क्रीमेंट मिक्स केले की त्याच्यापासून जो काही पहिला तयार होतो, डिफरंट बल्क मटेरियलमधनं रॅन्डमली ए स्मॉल क्वांटिटी ऑफ मटेरियल इज गेट रिमूव्ह, 1, 2, 3 स्मॉल क्वांटिटी ऑफ मटेरियल्स. इट इज अ पार्ट, स्मॉल पार्ट ऑफ द बल्क मटेरियल. वन ऑफ द स्मॉल पार्ट ऑफ द बल्क मटेरियल इज इन्क्रीमेंट. तो काय असतो? इन्क्रीमेंट असतो. आणि त्या इन्क्रीमेंट सारखे मिक्स्ड तो तयार झाला ग्रॉस सॅम्पल. आता हा जो ग्रॉस सॅम्पल आहे याला मिक्स केला जातो. हा मिक्स केल्यानंतर काय केला जातो? ग्रॉस सॅम्पलला, हा ग्रॉस सॅम्पल तयार झाला, मग ह्या ग्रॉस सॅम्पलला वन हीप केला जातो किंवा त्याला असं सर्कल बनवलं जातं आणि त्या सर्कलला 4 पार्ट्समध्ये डिवाईड केलं जातं. असं सर्कल बनवलं जातं आणि त्याच्यात 4 पार्ट्समध्ये, आणि 4 पार्ट्समधले 2 पार्ट जे आहेत अपोजिट ते रिमूव्ह केले जातात आणि दुसरे 2 पार्ट उरतात.
मग त्याला पुन्हा मिक्स केलं जातं आणि त्याला पुन्हा सर्कल बनवलं जातं. अशा प्रकारे प्रोसिजर रिपीट केली जाते. त्याला पुन्हा चार पार्टमध्ये डिवाईड केलं जातं, दोन पार्ट फेकून दिले जातात, दोन पार्ट पुन्हा मिक्स केले जातात. असं आपल्याला रिक्वायर्ड अमाऊंटमध्ये जो सॅम्पल तयार होईल त्याला आपण म्हणतो सब सॅम्पल. असं करून मग त्याचं ॲनालिसिस सॅम्पल जे आहे ते बनवलं जातं. ते आपण डिटेल प्रोसेस बघणार, पण या ब्रीफमध्ये या प्रोसेस आहेत. बल्क मटेरियल त्याची इन्क्रीमेंट घेतली जातात, ते मिक्स केले जातात, त्याच्यापासून ग्रॉस सॅम्पल बनतो, ग्रॉस सॅम्पलपासून सब सॅम्पल बनतो आणि सब सॅम्पलमधनं मग आपल्याला फायनली ॲनालिसिससाठीचा सॅम्पल आपल्याला मिळतो. सॅम्पल मस्ट बी होमोजिनियस. तो कसा असला पाहिजे? होमोजिनियस म्हणजे प्रत्येक पार्टमध्ये प्रत्येक बल्क मटेरियलचं रिप्रेझेंटेशन पाहिजे. बट मोस्ट ऑफ द टाइम्स बल्क मटेरियल इज नॉट होमोजिनियस. बल्क मटेरियल काही वेळेला जे मोठं असतं ते दगडांच्या स्वरूपामध्ये असेल, मेटॅलर्जीमध्ये पर्टिक्युलरली. त्यामुळे काय होतं, फॉर एक्झाम्पल मिनरल्स, सिडिमेंट्स ऑर फूड स्टफ मे कंटेन पार्टिकल्स ऑफ डिफरंट कंपोजिशन. दी कंपोनंट्स मे नॉट बी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ते काही सारख्या प्रमाणावर डिस्ट्रीब्यूट नव्हतात. इन सच केसेस स्मॉल पोर्शन आर टेकन फ्रॉम द बल्क मटेरियल. छोटे छोटे पोर्शन जे टेकन केलं, स्मॉल पोर्शन फ्रॉम द बल्क मटेरियल आर टेकन अँड दी स्मॉल पोर्शन आर पार्ट, त्यांनाच आपण काय म्हणतो इन्क्रीमेंट म्हणतो. वरती सांगितल्याप्रमाणे हे थोडे थोडे मटेरियल घेतो मग मोठ्या मटेरियलमधनं इथून 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 इथून, म्हणजे सगळ्या पार्टचं ते रिप्रेझेंटेशन होतं. हे इन्क्रीमेंट असं म्हणतो. इफ वी कंबाईन ऑर मिक्स ऑल स्मॉल इन्क्रीमेंट्स, इन्क्रीमेंट मिक्स केले तर काय मिळतं? क्रॉस सॅम्पल. वरती एक्सप्लेन केल्याप्रमाणे अंदर क्रॉस सॅम्पल इज जनरली लार्ज, क्रॉस सॅम्पल थोडा मोठा असतो, मग त्याला आपण फर्दर डिवाईड केलं जातं टू स्मॉल क्वांटिटी ऑफ सॅम्पल. त्याला छोट्या क्वांटिटीमध्ये केलं जातं त्याला म्हणतो सब सॅम्पल. आणि जे सब सॅम्पल असेल इट रिक्वायर्ड सम ट्रीटमेंट. सब सॅम्पलला काय काही ट्रीटमेंट दिली जाते, रिडक्शन ऑफ पार्टिकल्स जे आहेत मोठे मोठे पार्टिकल्स ते निवडणे, बाजूला करणे किंवा थ्रू मिक्सिंग, त्याच्यापासून ते तयार होईल मग ॲनालिटिकल सॅम्पल, किंवा त्याला म्हणतात रिझल्ट काढण्याचे टेस्ट सॅम्पल. असं हे टेस्ट सॅम्पल आपल्याला मिळतं आणि ते सॅम्पल जे आहे ते आपल्याला ॲनालिसिसमध्ये वापरलं जातं. मग हे ॲनालिसिसची आपण एक प्रोसेस आपण बघितली, आपण म्हणू रफ प्रोसेस ज्याला आपण म्हणूया. पण त्याच्यासाठी टाईप्स ऑफ सॅम्पलिंग आहे, वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स ऑफ सॅम्पलिंग आहेत. पेनली दोन प्रकारचे आहेत, ते आपण मग काय करणार पुढच्या पिरियडला आपण बघू टाईप्स ऑफ द सॅम्पलिंग प्रोसिजर. स्टील देन एन्जॉय द लेक्चर. लेक्चर आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, लेक्चर पाहायला विसरू नका. तुम्हाला शंका असतील तर व्हॉट्सअप ग्रुपवर टेलिफोन नंबरवर शेअर करा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.